मंडळी, हिंदी बिग बॉस सीझन 16 ला नुकतीच सुरुवात झाली आहे. या शो मधील विविध स्पर्धकांसोबत झळकतोय मराठमोळा शिव ठाकरे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा शिव विजेता ठरला होता. मराठी बिग बॉस मधून सगळ्यांची मनं जिंकल्यानंतर शिव आता हिंदी बिग बॉस मधूनही लक्ष वेधतोय. शिवचा मनमोकळा बिनधास्त स्वभाव हिंदी बिग बॉस मध्येही त्याला पुढे घेऊन जातोय. शिवाय या घरात त्याला मिळालाय एक खास दोस्त अब्दू, जो तजाकिस्तानचा गायक आहे. मूर्ती लहान कीर्ती महान असणाऱ्या अब्दूनेही सगळ्यांची मनं जिंकली आहेत. याच अब्दू सोबतची शिवची मैत्री लोकप्रिय ठरतीये. शिवाय साजिद खानच्या रूपात चांगला मित्रही शिवला मिळालाय. एकीकडे हिंदी मालिकांमधील नावाजलेले कलाकार बिग बॉसच्या घरात असल्यामुळे त्यांचा एक ग्रुप तयार झालाय, तर दुसरीकडे शिव, साजिद खान, अब्दू, रॅपर एमसी स्टॅन, गौरी यांचाही एक ग्रुप पाहायला मिळतोय. एवढंच काय तर आता शिव बिग बॉसच्या घरातील उत्तम खेळाडू असल्याचं स्वतः सलमान खाननेही सांगितलंय. नुकताच सलमान बिग बॉसच्या घरात आला होता. यावेळी त्याने ठराविक 10 सदस्यांसोबत खास दावतचं आयोजन केलं होतं. यावेळी शिवही त्यात सहभागी झाला. मग काय, सलमानने चक्क मराठीत शिवचं कौतुक केलं. नुकताच घरात कॅप्टन्सी टास्कही पार पडला, ज्यात शिवने गौतमला चांगलीच टक्कर दिली. या टास्कसाठी गौतमची मैत्रीण निर्मित संचालक असल्यानं निकाल गौतमच्या बाजूने लागल्याचं बोललं गेलं. तर टास्क संपल्यानंतरही टास्कमध्ये देण्यात आलेली बकेट शिव शेवटपर्यंत डोक्यावर पकडून होता. मात्र या टास्कमध्ये चिटिंग झाल्याचा मुद्दाही त्याने नंतर सडेतोडपणे मांडला. एमसी स्टँड सोबतही त्याचा वाद झाला होता आणि या वादात शिव सुरुवातीला शांत होता. मात्र वाद वाढत गेला तेव्हा शिवने स्वतःची बाजू मांडली होती. एमसीला जेव्हा राग अनावर झाला तेव्हा साजिद खानच्या सांगण्यावरून शिव शांतही बसला. कोणताही वाद न ताणता सामंजस्यपणे वागण्याचा गुण त्याला बिग बॉसच्या घरात कामी येतोय. तेव्हा या खेळात शिव आता किती पुढे जातोय किंवा पुन्हा एकदा बिग बॉसची ट्रॉफी जिंकतोय हे लवकरच समोर येईल. प्रेरणा जंगम, लेट्स अप मराठी, मुंबई.